हॅलो स्टुडंट, आज आपण मॅथ्समधील लिनियर प्रोग्रॅमिंग ह्या चॅप्टर्समधील एक्सरसाइज 7.4 सोडवणार आहे. 7.1, 7.2 आणि 7.3 जी एक्सरसाइज घेऊ त्यातले जे एक्झाम्पल त्यातला नेक्स्ट पॉईंट हा 7.4 मध्ये. आत्तापर्यंत जे आपण एक्झाम्पलमध्ये फक्त सब्जेक्ट म्हणजे 2x + 3y लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन समथिंग व्हॅल्यू आपण काय केलेले सोडवले, इथे आपल्याला नवीन पॉईंट अप्लाय होतो तो म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू. तर इथे जो येणारा एक्स आणि वाय आपण जो ग्राफ ड्रॉ करू त्यातील मॅक्झिमम आणि मिनिममची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, फाइंड आउट करायची, ते आता आपण इथे पाहणार. जसं आपण आधीच्या वेळेस जे ग्राफ ड्रॉ केले होते त्याचप्रमाणे आपल्याला आत्तासुद्धा ग्राफ काय करायचे, ड्रॉ करायचे. फर्स्ट हे जे आपल्याला सब्जेक्ट दिलं ते आपल्याला लाईन आहे, तर फर्स्ट काय येईल, ड्रॉ द लाईन. इक्वेशन आहे आपलं 2x + 3y = 18. xy 2x + 3y, एकदा काय घेणार आपण x = 0, तर y ची व्हॅल्यू येते 6, मीन्स 0 6. सेकंड टाइम्स y = 0, तर x ची व्हॅल्यू येते 9 9 0, कारण की लाईन ड्रॉ करायला आपल्याला कमीत कमी 2 पॉईंट्स लागतात. आता हा काय लेस दॅन 18+ व्हॅल्यू म्हणजे हा कुठे येतो, तो ओरिजिनकडे येतो. ओरिजिन साईडकडे असलेला ग्राफ आहे. दुसरं आपली ड्रॉ द लाईन येते लाईन काय आहे आपली 2x + y = 10. इथे xy एक्स जर 0 घेतला तर वाय येतोय 10, आणि वाय जर 0 घेतला तर एक्स येतोय 5. सिंपल ह्या व्हॅल्यू इथे पुट करायची म्हणजे आपल्याला 2 पॉईंट्स येईल. इथे सुद्धा आपली लाईन ही लेस दॅन 10 आहे, म्हणजे लेस दॅन असेल ती कुठे येणार आहे, ओरिजिन साईडकडे. आणि ह्या ज्या दोन अजून एक्स्ट्रा दिल्यात, x > 0 आणि y > 0, म्हणजे ह्या काय झाल्या, 0 पॉझिटिव्ह साईडला ह्या दोन्ही लाईन्स येणार आहे, कारण की प्लस एक्स प्लसच्या व्हॅल्यू ह्या 0 ग्रेटर दॅन असतात, आणि त्यामुळे ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्या त्या बाजूला येणार. आता आपण एक्झॅक्ट ग्राफ कसा ड्रॉ होतो तो पाहणार आहोत दिलेल्या ह्या पॉईंट्सवर. आता आपले असलेले पॉईंट्स, फर्स्ट लाईनसाठी पॉईंट काय 0 6, म्हणजे तो पॉईंट्स येतो या इथे. हा पॉईंट झाला आपला 0 6. दुसरा पॉईंट काय त्या लाईन त्या इक्वेशनचा 9 0, म्हणजे तो पॉईंट आला इथे 9 0. आता दुसऱ्या लाईनसाठी पॉईंट काय 0 10, तो पॉईंट येतोय आपला इथे 0 10. आणि पुढचा पॉईंट काय 5 0, तो पॉईंट येतो आपला इथे 5 0. आता आपण ह्या लाईन काय करू, ड्रॉ करून घेऊ. आपण लाईन ड्रॉ करून घेतली आणि ग्राफ तयार केला. आता आपल्याला जे पॉईंट दिलेले 4, त्या पॉईंटनुसार आपण व्हॅल्यू शेडेड रिजन करणार. पहिलं आहे 2x + 3y = 218, म्हणजे तो ग्राफ कुठे येतोय, तो ओरिजिनकडे येतोय, म्हणजे ही जी लाईन दिसते आपल्याला तर त्याचा असलेला शेडेड ए पोर्शन तो काय येतोय असा 2x + y = 10, म्हणजे तो सुद्धा कुठे ओरिजिन साइड कडे. इथे आपण रेड लाईननी त्याचा रिजन दाखवलेला आहे. आता पुढे आपल्याला 2 दिलेले आहेत, x > 0, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ही > 0, म्हणजे तो संपूर्ण रिजन कुठे येतोय, ह्या डायरेक्शन्सला येतोय. आणि दुसरा आहे y = 0, मग y = 0 कुठे येणार आहे,
तो ह्या बाजूला येणार आहे. येते लक्षात, म्हणजे हा संपूर्ण जो मधला रिजन, इथ हा पॉइंट्स, हा पॉइंट आणि हा पॉइंट, हा काय कॉमन रिजन, आणि आपल्याला तो कॉमन रिजनच घ्यायचा असतो. वेगळा रिजन म्हणजे इथला शेडेड एरिया असेल किंवा इथला शेडेड एरिया असेल, ह्या एरियामध्ये तिन्ही चारही लाईनचे इक्वेशन्स येत नाही. ह्या याच्यामध्ये फक्त तुम्हाला तीनच लाईनचे इक्वेशन्स येतील, इथे सुद्धा तीनच लाईनचे इक्वेशन्स येतील. जर तुम्ही खाली गेलात इथे फक्त आपल्याला एकाच लाईनचे इक्वेशन्स येणार, कारण की पुढचे तीन लाईनचे इक्वेशन्स येणार नाही. किंवा तुम्ही इथे आला तरी तुम्हाला एकाच लाईनचे इक्वेशन्स येणार आहे, राहिलेले तीन लाईनचे इक्वेशन्स येणार नाही. म्हणजे जो आपला कॉमन पॉईंट्स आहे तोच घ्यायचा, त्यांना आपण नावं देऊ. हा झाला ए पॉईंट, इथे बी, बी पॉईंट्स काय होतो आहे, हा तीन आणि इथे चार, थ्री फोर, आणि हा सी पॉईंट, ओ पॉइंट आपला ऑलरेडी इथे आहेच. आता हे जे आपले चार पॉइंट्स आले, त्या चार पॉइंट्सवरून आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू काय करायची असते, ठरवायची असते. जो आपला कॉमन शेडेड रिजन आहे, द कॉमन शेडेड रिजन इज ओ ए बी सी. तर त्यांचे व्हर्टायसेस लिहिले, ओ मीन्स ओरिजिन, ए आपला हा पॉइंट आहे 0 6, हा बी पॉइंट आहे 3 4, आणि सी 5 0. याच्यावरून आपण मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे बाय गिवन इक्वेशन्स. जे तुम्हाला इक्वेशन्स दिलेले, ते इक्वेशन्स काय, झेड इज इक्वल टू 9x + 13y. या इथे एक्स आणि वायची व्हॅल्यू, म्हणजे ह्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय करायची आपल्याला फाइंड आउट करायची. आता दिलेल्या इक्वेशन्समध्ये ही एक्स आणि वायची व्हॅल्यू पुट केली, तर इथे 0 0 म्हणजे तुमचं पहिलं आन्सर येणार 0. इथे ए 0 6, एक्सच्या इथे 0 पुट केलं तर 0 + 13 × 6 म्हणजे ते किती येतं, 78. इथे 3 and 4, एक्सच्या इथं 3, वायच्या इथे 4, 9 3 27 आणि 13 4 52. ह्या दोघांची जर ॲडिशन्स केली तर आन्सर येतं आपलं 17. सिंपल ह्या व्हॅल्यू इथे काय करायचं, आपल्याला पुट करायच्या. इथे एक्सची व्हॅल्यू 5 9 × 5 = 45 + 0. आता यातील मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे, तर ही आपली काय मॅक्झिमम व्हॅल्यू, मग इथं आपण सेंटेन्स लिहिणार, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 79 occurs at B point 3 4, means therefore x is equal to 3 and y is equal to 4. असं आपल्याला शेवटी काय लिहायचं आहे, सेंटेन्स लिहायचं आहे. सिंपल आहे, फक्त हा एवढाच पार्ट आपला नवीन आहे, बाकीचा जो वरचा पार्ट आहे तो आपला ऑलरेडी एक्सरसाइज 7.1 आणि 7.2 झालेला आहे. आपण फक्त ग्राफ ड्रॉ करतो आणि तिथे पॉईंट देऊन, तर म्हणजे व्हर्टायसेसचे पॉईंट कॉमन रिजनचा, आणि व्हॅल्यू काय करणार आहे आपण फाइंड आउट करणार. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण, सेकंड एक्झाम्पल, मॅक्झिमाइज झेड इज इक्वल टू 11x + 8y. आणि आपल्याला सब्जेक्ट दिलं, एक्स इज लेस दॅन 4, वाय इज लेस दॅन 6, x + y < 6, x > ≥ 0 आणि y > ≥ 0. आता पुन्हा आपल्याला लाईन ड्रॉ करायची, इथे तीन लाईन दिलेत, 1 2 आणि 3. ड्रॉ द लाईन. फर्स्ट आहे x = 4, म्हणजे ही वाय ॲक्सिसला काय असणार आहे, पॅरल. आणि ही व्हॅल्यू काय, < 4 आहे, म्हणजे हा येतोय कुठे, तर ओरिजिन साइड कडे. दुसरे y = 6, तर y = 6 म्हणजे तो कुणाला पॅरलल असतो, तर एक्स ॲक्सिसला, बरोबर आहे. आणि हा सुद्धा काय, < 6 आहे, म्हणजे तो लेस दॅन म्हटल्यावर कुठे आला, ओरिजिन साइड कडे. आणि तिसरे, ड्रॉ द लाईन x + y = 6. आता याच्या व्हॅल्यू काढायला लागतील आपल्याला, x y
एक्स एक्स जर झिरो असेल तर वाय सिक्स येईल आणि वाय जर झिरो असेल तर एक्स सिक्स येईल. ही सुद्धा लाईन काय लेस दॅन सिक्स आहे म्हणजे हा सुद्धा काय आला ओरिजिन साईड. आणि ह्या दोन लाईन ग्रेटर दॅन झिरो एक्स आणि वाय ह्या आपल्याला माहिती ग्रेटर दॅन झिरो ह्या नेहमी पॉझिटिव्हकडेच येणार आहेत. एक्सचा रिजन वरती असेल वायचा रिजन लेफ्ट साईडला असेल. इज द सिम्पल सोल्युशन. आता याचा आपण ग्राफ काय करू ड्रॉ करू. आता ग्राफवर आपण ज्यावेळेस लाईन ड्रॉ करणार आहोत त्यावेळेस फर्स्ट लाईन आहे आपली एक्स इज इक्वल टू फोर म्हणजे ती लाईन येणार या इथे. हा पॉईंट अस आहे आपला एक्स इज इक्वल टू फोर. त्यानंतर दुसरे वाय इज इक्वल टू सिक्स म्हणजे इथून पॉईंट जाणार इथला पॉईंट येतो वाय इज इक्वल टू सिक्स. ह्या दोन पॅरलल लाईन जर आपण ड्रॉ केल्या आणि जी आपली आता तिसरी लाईन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स त्याचे पॉईंट्स काय झिरो सिक्स म्हणजे तो पॉईंटसुद्धा कुठे येतो आहे इथेच येतो आहे झिरो सिक्स. आणि दुसरा पॉईंट काय सिक्स झिरो तो पॉईंट्स कुठे येतो इथे येतो आहे सिक्स झिरो. ती लाईन आपण ड्रॉ करू. ह्या लाईनचे इक्वेशन्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स. आता आपल्याला शेडेड रिजन कोणता काढायचा आहे तर एक्सपेक्षा छोटा म्हणजे ह्या बाजूचा आला वायपेक्षा छोटा म्हणजे ह्या बाजूचा आला आणि एक्स प्लस वाय त्याच्यापेक्षाही छोटा म्हणजे तो कोणता येणार रिजन संपूर्ण रिजन आपला हा येतो. म्हणजे हा एक पॉईंट्स हा दुसरा पॉईंट्स आणि हा तिसरा पॉईंट आणि आपला असलेला इथला हा ओरिजिनचा पॉईंट. हा पॉईंट्स काय आहे फोर झिरो. इथला पॉईंट्स काय येतो आहे फोर टू आणि इथला पॉईंट आहे झिरो सिक्स. नावं देऊ आपण ओ ए बी आणि हे सी. म्हणजे आपल्याला पुन्हा चार व्हर्टायसेस मिळाले ए बी सी अँड ओ. आता हे पुन्हा आहे त्याच प्रोसेसने आपण कंटिन्यू करणार आहे. आता आपले जे कॉमन शेडेड रिजन्समधले पॉईंट्स आहे ओसाठी म्हणजे ओरिजिनचे झिरो झिरो एचा झिरो सिक्स बीचा फोर टू आणि सीचा फोर झिरो त्या व्हॅल्यू आपण ह्या दिलेल्या मॅक्झिमाइजच्या इक्वेशन्समध्ये पुट करणार आहे इलेवन एक्स प्लस एट वाय. फर्स्ट झिरो झिरो प्लस एट इंटू सिक्स इज 48. सेकंड बी 4 इंटू इलेवन 44 प्लस 2 इंटू एट 16. 44 प्लस 16 इज 60 आणि लास्ट 4 इंटू इलेवन 44. म्हणजे ह्या चार पॉईंट्समधला मॅक्झिमम व्हॅल्यूचा पॉईंट्स कोणता आहे द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल टू 60 means occurs at point B 4 2 means therefore x is equal to 4 and y is equal to 2 is the simple answer. आपल्याला मीन सिम्पल ह्या यांनी आपल्याला काय करायचे आहेत answer find out करायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण थर्ड एक्झाम्पल. मॅक्झिमाइज झेड इज इक्वल टू 4x प्लस 6y. सब्जेक्टचे व्हॅल्यू दिली आपल्याला 3x प्लस 2y लेस दॅन 12. x प्लस वाय इज ग्रेटर दॅन 4. x इज ग्रेटर दॅन 0 अँड y इज ग्रेटर दॅन 0. आता ह्या एक्झाम्पलमध्ये हे इक्वेशन थोडं बदलले. हा नॉन ओरिजिन साईड येणार आहे हा ओरिजिन साईड आहे. दॅट पुन्हा आपण सिम्पल प्रमाणे एक्झाम्पल सॉल्व करू. ड्रॉ द लाईन 3x plus 2y is equal to 12 xy xy.
x is equal to 0, y is equal to 6, means 0, 6, and y is equal to 0, x is equal to 4, 4, 0, इते value अपले लगार simple put कराचे, हा कुटे येतो है, तर origin side, दुसरी line काय आपली, draw the line, x plus y is equal to 4, xy x जर 0 असेल तर y काय येतोय 4 येतोय आणि y 0 असेल तर x 4 येतोय 4 0 दिलेले आहे हा ग्रेटर देन 4 आहे म्हणजे हा काय आला नॉन ओरिजिन साइड इज इट क्लियर आणि हे दोन्ही ऑलरेडी आपल्याला माहिती आहे तर आपण ग्राफ ड्रॉ करू आता आपण ज्या लाईन ड्रॉ करणार आहे ती लाईन काय फर्स्ट 0 6 अँड 4 0 0 6 चा पॉइंट आपला इथे येणार आहे आणि 4 0 चा पॉइंट इथे येणार आहे ही एक लाईन आपली ड्रॉ होत आहे आता दुसरी लाईन जर आपण ड्रॉ केली ती लाईन काय येते 0 4 म्हणजे हा पॉइंट आला आणि 4 0 म्हणजे हा पॉइंट आला इज अ कॉमन पॉइंट तिथून आपण लाईन ड्रॉ करू आपण ज्या दोन लाईन ड्रॉ केल्या त्या दोन लाईनचा ह्या प्रकारे आपल्याला फिगर दिसते आता आपल्याला क्वेश्चन्समध्ये काय दिलेलं आहे तर सब्जेक्ट 3x प्लस 2y हा लेस दॅन 12 म्हणजे ओरिजिन साईड ही साईड कुठे येते तर संपूर्ण ओरिजिनकडे येते ह्या डायरेक्शन बरोबर आणि दुसरी लाईन आहे ती काय x प्लस y इज ग्रेटर दॅन 4 म्हणजे ही नॉन ओरिजिनकडे जाते लाईन म्हणजे ह्या बाजूला तर आपला तयार होणारा शेडेड रिजन तो हा तयार होतोय हा मधला असलेला तो संपूर्णपणे ओरिजिनकडे येत नाही कशामुळे तर ह्या असलेल्या दुसऱ्या इक्वेशन्समुळे कारण तो ग्रेटर दॅन टू 4 आहे आणि तो नॉन ओरिजिन साईड आहे तर इथे तयार झालेले आपले पॉईंट्स हा झाला ए पॉईंट्स हा झाला बी पॉईंट्स आणि हा झाला सी पॉईंट इथे एकूण तीनच पॉईंट तयार होतात ए बी आणि सी येते लक्षात आपण पुन्हा एकदा एक्सप्लेन करू ही जी लाईन आहे 3x प्लस 2y ही ओरिजिनकडे येते आणि x प्लस y ही ओरिजिनच्या अपोजिट डायरेक्शनला म्हणजे वर जाते तर आलेला रिझन हा फक्त मधलाच येतोय हा रिझन येणार नाही तर आपले जे पॉईंट्स तयार होतात त्याच्यावर आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची आपलं मॅक्झिममचं इक्वेशन आहे झेड इज इक्वल टू 4x प्लस 6y तर फर्स्ट पॉईंट आहे 0 4 आता 0 4 इथे पुट केलं तर x इज इक्वल टू 0 म्हणजे व्हॅल्यू 0 आली प्लस 6 इंटू 4 इज इक्वल टू 24 सेकंड आहे 4 0 4 इथे पुट होणार आणि ही व्हॅल्यू इथे 0 जाणार म्हणजे व्हॅल्यू 0 आली 4 इंटू 4 16 अँड थर्ड पॉईंट 0 6 0 प्लस 6 इंटू 6 36 म्हणजे तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू काय येते 36 द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 36 मीन्स ऑकर्स ॲट पॉईंट तर कोणता पॉईंट येतो सी पॉईंट आहे सी 0 6 मीन्स एक्स इज इक्वल टू 0 अँड वाय इज इक्वल टू 6 हे काय झालं आपलं सिम्पल त्याचं अँसर झालं हे सगळ्याचे सगळे एक्झाम्पल आपण मॅक्झिमाइजचे सोडवलेले आहेत आता पुढचा पॉईंट येतो आपला मिनिमाइजचा तर मिनिमायझेशन जर असेल झेडची व्हॅल्यू जर आपल्याला मिनिमम काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल ते आपण पाहू नेक्स्ट एक्झाम्पल टाईप इज मिनिमाइज मिनिमाइज झेड इज इक्वल टू 7x प्लस वाय आणि ते आपल्याला सब्जेक्ट दिलेले आहेत 5x प्लस वाय इज ग्रेटर दॅन 5 एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन 3 एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड वाय इज ग्रेटर दॅन 0 आधीच्या एक्झाम्पलप्रमाणेच आपल्याला काय करायचे आहेत लाईन ड्रॉ करायचे ड्रॉ द लाईन 5x प्लस वाय इज इक्वल टू 5 मीन्स एक्स वाय एक्स वाय एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर वाय 5 येतो मीन्स 0 5
आणि वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर एक्स 1 आहे, तो मीन्स 1 0. ही व्हॅल्यू काय ग्रेटर दॅन टू 5, म्हणजे हा काय येतो आहे नॉन ओरिजिन साईड. दुसरी लाईन आहे आपली, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. एक्स वाय, एक्स वाय, एक्स 0 असेल तर वाय 3 येतोय आणि वाय 0 असेल तर एक्स 3 येतोय. हे सुद्धा ग्रेटर दॅन 3 आहे, म्हणजे ही काय आली नॉन ओरिजिन साईड. येते लक्षात? तर आपले दोन्हीच्या दोन्ही ग्राफ आहे नॉन ओरिजिन साईड ग्राफ आहेत. आता आपण ग्राफ ड्रॉ करू, आपण आता ग्राफ ड्रॉ करू. फर्स्ट पॉईंट आहे 0 5, तर तो पॉईंट येतो आहे आपला इथे. दुसरा पॉईंट आहे 1 0, तो पॉईंट येतो इथे. हे दोन्ही पॉईंट आपण जॉईंट करून लाईन ड्रॉ करू. फर्स्ट लाईन ड्रॉ करून झाली. आता सेकंड लाईन काय, 0 3, म्हणजे तो हा पॉईंट झाला. 3 0, तो हा पॉईंट झाला. आता ही सुद्धा लाईन आपण काय करू, जॉईंट करून घेऊ. असे आपल्या दोन्ही लाईन ड्रॉ करून झालेत. आपल्याला दिलेलं रिझन कसं आहे, तर नॉन झिरो ओरिजिन आहे, म्हणजे दोन्हीचे लाईन्स हे ह्या बाजूला जाणार. हा येतो तर आपल्या असा वरच्या बाजूला असलेला शेडेड रिझन येतोय, कारण की ही सुद्धा लाईन कुठे झाली, ओरिजिनच्या वरती, आणि ही लाईन ओरिजिनच्या वरती. हा पॉईंट्स काय कॉमन फॅक्टर नाही किंवा हा पण कॉमन नाही, फक्त एवढाच हा काय येतोय कॉमन येतोय. म्हणजे हा पॉईंट्स ए झाला 0 5, हा बी पॉईंट्स. आता तो बी पॉईंट्स कसा ड्रॉ करायचा, तर इथे किती आहे 5, मीन्स 0.5, आणि इथे 2.5. आता जर आपल्याला ग्राफ दिला असेल तर आपल्याला सिम्पल तो ग्राफनी ड्रॉ करता येतो. इथे इथे आला म्हणजे 0.5, आणि हा इथे 2.5, आणि हा आपला सी पॉईंट झाला. सी येतोय 3 0, म्हणजे जे आपले कॉमन शेडेड रिजनचे जे पॉईंट्स आहेत ते ए बी आणि सी आले. आता हा पॉईंट्स जर आपल्याकडे ग्राफ नसेल तर कसा फाइंड आउट करायचा ते आपण पाहू. तुम्ही प्रत्येक ग्राफला सुद्धा ही मेथड्स अप्लाय करू शकता. जर आपल्याकडे ग्राफ नसेल आणि आपल्याला कॉमन पॉईंट्स काढायचं असेल तर दिलेल्या ह्या दोन इक्वेशन्सवरून काढायचं आहे, की जे आपण ऑलरेडी 10 स्टँडर्ड्समध्ये फाइंड आउट केले, मीन्स 5x + y = 5 अँड x + y = 3. जो काय कॉमन पॉईंट असेल तो कॅन्सल करा किंवा सारखा करून घ्या. इथे आपण जर सबट्रॅक्शन घेतले मायनस मायनस, तर हे दोन कॅन्सल होतील. इथे येत आहे 5x - x, मीन्स +4x = 5 - 3 2, मीन्स x = 2/4 = 0.5. ती व्हॅल्यू इथे पुट करा किंवा इथे पुट करा, आपल्याला दुसरी व्हॅल्यू भेटेल. इथे पुट केली तर y = 3, हा तिकडे गेल्यानंतर मायनस, मीन्स y = 2.5. आले हे दोन पॉईंट्स. असे तुम्ही बाकीचे सुद्धा शेडेड रिजनचे कॉमन पॉईंट्स फाइंड आउट करू शकता. आता दिलेली व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता द कॉमन शेडेड रिजन इज ए बी सी इज अ फ्लेक्झिबल, कारण हा वरच्या बाजूला गेला आहे म्हणून त्याला आपण फ्लेक्झिबल म्हणतो, कारण तो कम्प्लिटली बाउंडेड नाही आहे. आधीचे रिजन काय होते, तर कम्प्लिटली बाउंडेड म्हणजे तेवढ्याच पोर्शनसाठी रिलेटेड होते. हा ओपन आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फ्लेक्झिबल. इज व्हर्टायसेस एचे पॉईंट्स लिहिले बीचे आणि सीचे. ह्या व्हॅल्यू जे आपली इक्वेशन्स आहे z = 7x + y, ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, पुट करणार आहोत. फर्स्ट ए इज इक्वल टू 0 5, म्हणजे इथे 0 पुट केला तर आपली व्हॅल्यू काय येते 5 येते. बी इज इक्वल टू, बीचे पॉईंट्स काय 0.5 आणि 2.5, या इथे पुट्स केल्या तर आलेला आपला आहे सर 0.5 × 7 3.5 + 2.5 इज
सिक्स आणि लास्ट आहे 3 0, इथे पोट केलं तर आपलं आन्सर येत आहे 21. तर ह्या तिघांमध्ये मिनिमाइज आन्सर काय तर 5 आहे. म्हणजे आपलं आलेलं आन्सर द मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल टू 5. मग त्यासाठी असलेले पॉईंट्स काय? ऑकर्स ॲट पॉईंट ए 0 5, म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू 5. मॅक्झिमाइजमध्ये आपण मॅक्झिमम व्हॅल्यूचा पॉईंट सिलेक्ट करतो आणि मिनिमाइजमध्ये मिनिममचा पॉईंट सिलेक्ट करतो. असा सोपं दोघांमध्ये असलेला डिफरन्स, एकदम इझी डिफरन्स आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ याच्यावरचं आपण. एक नेक्स्ट एक्झाम्पल, मिनिमाइज झेड इज इक्वल टू 8x + 10y आणि सब्जेक्ट दिलेत आपल्याला 2x + y इज ग्रेटर दॅन 7, 2x + 3y अगेन ग्रेटर दॅन 15, y इज ग्रेटर दॅन 2, x इज ग्रेटर दॅन 0 अँड y इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे सगळेच्या सगळे इक्वेशन्स कसे आहेत आपले नॉन ओरिजिन साईडचे, कारण हे ग्रेटर दॅन. तर फर्स्ट लाईन ड्रॉ करू आपण. ड्रॉ द लाईन 2x + y इज इक्वल टू 7, xy. जर x इज इक्वल टू 0 पुट केला तर y येतो आहे आपला 7 0 7, आणि y इज इक्वल टू 0 पुट केला तर x येतो आहे 7/2, मीन्स 3.5. हा कसा आहे? नॉन ओरिजिन साईड. सेकंड लाईन ड्रॉ करू. टू एक्स प्लस 3y इज इक्वल टू 15, xy. म्हणजे इथे x इज इक्वल टू 0 घेतला तर y येतो आहे आपला 5 0 5, आणि y इज इक्वल टू 0 घेतला तर x येतो 15/2, मीन्स 7.5. 7.5 to 0 हा सुद्धा कसा येतो आहे? नॉन ओरिजिन साईड. आणि तिसरी लाईन दिली आपल्याला वाय इज ग्रेटर दॅन 2, म्हणजे ही एक्स ॲक्सिसला काय येणार आहे? पॅरलल येणार आहे आणि वायच्या 2 पॉईंट्समधून जाणार आहे, म्हणजे वाय इज इक्वल टू 2. अशा प्रकारच्या 3 लाईन्स ड्रॉ करायच्या. आपण आता सिंपल लाईन काय करू, ड्रॉ करू. तर फर्स्ट पॉईंट आहे आपला 0 7, म्हणजे तो पॉईंट आला या इथे 0 7. त्याचा दुसरा पॉईंट आहे 3.5 and 0, म्हणजे तो पॉईंट आला इथे 3.5 0. त्याची लाईन ड्रॉ करून घेऊ. ती लाईन आपण ड्रॉ करून घेतली 2x + y इज इक्वल टू 7. दुसरी लाईन आहे आपली 2x + 3y इज इक्वल टू 15, पॉईंट आहे 0 5, म्हणजे इथे पॉईंट्स आला 0 5, आणि दुसरा पॉईंट आहे 7.5 0, म्हणजे तो इथे आला 7.5 0. आता ही लाईन ड्रॉ करून घेऊ. ही आपली सेकंड लाईन ड्रॉ झाली. तिसरी व्हॅल्यू काय? y इज इक्वल टू 2, म्हणजे ती लाईन इथून जात आहे. तर ती लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. y इज इक्वल टू 2. आता कॉमन शेडेड रिजन कुठे? सगळे तिन्हीच्या तिन्ही लाईनचे नॉन झिरो किंवा नॉन ओरिजिन साईडला आहे, म्हणजे सगळे कुठे येतात? तर ह्या वर बाजूला येतात. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला हे 4 पॉईंट भेटतात. हा 1 पॉईंट, ह्याला A म्हणू, हा B पॉईंट, हा सी पॉईंट, 3 पॉईंट भेटतात ए बी आणि सी. आता बी पॉईंट्स काय? इथे किती येतो आहे? 1.5 आणि इथे 4. हा झाला आपला बी पॉईंट्स. सी पॉईंट्स काय येतो या इथे? ते काय आहे? 4.5 and 2. हे झाले आपले सी पॉईंट. आता जर आपल्याकडे ग्राफ नसेल तर कसं फाइंड आउट करणार? ह्या दोन लाईनच्या इक्वेशन्सवरून मला हा इंटरसेक्ट पॉईंट भेटेल
आणि ह्या दोन लाईनच्या इक्वेशन्सवरून मला हा इंटरसेक्ट पॉईंट भेटेल. ज्या लाईन जिथे इंटरसेक्ट झाल्या त्या लाईनचं इक्वेशन्स लिनियर फॉर्मने सोडवलं तर आपल्याला त्यांचे पॉईंट भेटतात. तर ह्या तीन पॉईंट्समधलं आपल्याला मिनिमाइज व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता आपलं द कॉमन शेडेड रिजन इज ए बी सी इज फ्लेक्झिबल, कारण तो वरच्या बाजूला इज व्हर्टायसेस एचे लिहिले 0.7, बीचे लिहिले 1.54 आणि सीचे लिहिले 4.5 आणि 2. आपल्याला जी व्हॅल्यूचं इक्वेशन दिले झेड इज इक्वल टू 8x + 10y, व्हॅल्यू पुट करू झेड 0 + 70 = 70. दुसरं बी झेड 8 × 1.4 मीन्स 12 + 4 × 10 = 40. सी पॉईंटसाठी 4.5 × 8 = 36 + 2 × 10 = 56. तर ह्या तीन पॉईंट्समधला मिनिमम पॉईंट्स कोणता आहे तर 52. मीन्स म्हणून द मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल टू 52 इज ऑकर्स ॲट पॉइंट बी 1.5 and 4. मीन्स देअरफोर एक्स इज इक्वल टू 1.5 and y = 4. हे झालं आपलं सिम्पल सोल्युशन. मॅक्झिमाइज आणि मिनिमाइज ही जी एक्झाम्पल आहेत ही एक्झाम्पल 4 marks बोर्डाला विचारली जातात. इज दॅट क्लिअर? लेक्चर्समध्ये काय सजेशन असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. Okay, thanks.